आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीची प्रायोजक आहे चिघणो बडेहुलेपरस. आगामी महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती सूचनांचा सुनावणी अहवाल 5 मार्च रोजी सादर होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने तशी मुदतवाढ महापालिकेला दिली आहे. दरम्यान प्रभाग रचनेत 15 ते 20% बदल होतील असा दावा महापालिकेच्या निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांनी केला आहे. प्रभाग रचनेवर घेण्यात आलेल्या सुनावणी प्रक्रियेसंदर्भात सध्या अधिकाऱ्यांचे बैठक सत्र सुरू झाले आहे. बदलांच्या शिफारशींचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार आहे. शिफारशी स्वीकारण्याचा किंवा फेटाळण्याचा अधिकार आयोगाला आहे. मात्र प्रभाग रचनेमध्ये किमान 15 ते 20% बदल होतील असा दावा निवडणूक शाखेकडून करण्यात आला आहे. निवडणूक शाखेकडून 1 फेब्रुवारी रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. त्यावर जवळपास 3,500 हरकती सूचना नोंदवण्यात आल्या. हरकती सूचनांवर सुनावणी प्रक्रिया गेल्या आठवड्यात पूर्ण झाली. त्याबाबतचा अहवाल 2 मार्च रोजी राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे अपेक्षित होते. मात्र अहवाल सादर करण्यास 5 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. महापालिकेच्या अहवालानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल आणि त्यानंतर आरक्षण सोडत काढली जाईल. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.